जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांनी पंढरपूरची वारी कधी चुकवली नाही. दोन्ही वाऱ्या आणि भगवंताचं नामस्मरण हे चालूच होतं. आणि त्यांनीच आपल्याला सांगितलं की जर पांडुरंगाच्या पायाशी आपण नतमस्तक झालो तर जन्म मरणाचा फेरा चुकतो. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी आपल्या पुराव्यानिशी सांगितलं. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या नंतर जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी पालखी सोहळ्याचं काम पाहिलं होतं आणि चालू ठेवला होता. आणि बांधवांनो, आजही ती परंपरा जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे वंशज आणि लाखो वारकऱ्यांनी ही परंपरा वारीची चालवली. आता जी येणारी जी वारी आषाढी वारी म्हणजे जगद्गुरु संत तुकारामांचा हा पालखी सोहळा, देहूवरून कधी प्रस्थान होतं, कुठे कुठे थांबतो, कुठे कुठे रिंगण असतं, सगळं जी माहितीचं वेळापत्रक आहे ते आजच्या आपण व्हिडिओमधून पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ नक्की पहा. मी हनुमंत पवार धारकरी, तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशन हिस्ट्री चॅनल. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थाननं श्री संत तुकाराम महाराजांचा 339 व्या पालखी सोहळ्याचं वेळापत्रक जाहीर केले. बघा, 339 वर्षाची परंपरा आहे पालखी सोहळ्याला. तर 28 जून रोजी दुपारी प्रस्थान होणार आहे देहूवरून तुकाराम महाराजांच्या पालखीचा. पहिला जो मुक्काम आहे तो इनामदार वाडा या ठिकाणी असतो. तर बांधवांनो, शनिवारी 29 जून रोजी पहिली अभंग जी आरती आहे ती हजरत सय्यद अंगद शाह बाबा दर्ग्याजवळ होती. हजरत सय्यद अंगद शाह बाबा जे आहेत ते संत तुकाराम महाराजांना आपले गुरु मानत होते. विचार करा, आज गुरुनी सुद्धा वचन आपलं पाळलंय की जगद्गुरु संत तुकाराम महाराज आपल्या शिष्याला त्या ठिकाणी भेटायला जातात. आजही ती परंपरा चालू आहे. आणि दुसऱ्या जो अभंग आरती आहे ती चिंचोली येथील पादुका मंदिराजवळ पालखी थांबते. सायंकाळी मिरवणूक निघते आणि नंतर आकुर्डी येथील श्री विठ्ठल मंदिरात दुसऱ्या मुक्कामासाठी पालखी थांबते. 30 जून आणि 1 जुलै रोजी पुण्यातील नानापेठ येथील निवडुंगा जे विठ्ठल मंदिर आहे त्या ठिकाणी पालखीचा मुक्काम असतो. 2 जुलै रोजी पालखी पुण्याहून लोळी काळभोरकडे निघून नवीन पालखी तळावर मुक्काम असतो. 3 जुलै रोजी यवत येथील भैरवनाथ मंदिरात पालखी थांबते, जी तळ असतो त्या ठिकाणी. नंतर 4 जुलै रोजी वरवंड येथील विठ्ठल मंदिरात मिरवणूक होते त्या ठिकाणी, म्हणजे आणि त्या ठिकाणी मुक्काम असतो. नंतर 5 जुलै रोजी उंडवडी येथे मुक्काम असतो जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा. आणि त्याच्यानंतर बांधवांना पालखी 6 जुलैला बारामतीला पोचते आणि बारामती या ठिकाणी शारदा विद्यालयाचं जे प्रांगण आहे त्या ठिकाणी मुक्काम असते. नंतर 7 जुलै रोजी सनसर या ठिकाणी मुक्काम असतो. नंतर 8 जुलै रोजी बेलवाडी या ठिकाणी पहिलं रिंगण होतं आणि रात्री अंथुर्णे येथे पालखीचा मुक्काम असतो. आणि नंतर 9 जुलै रोजी पालखी मुक्काम निमगाव केतकी या ठिकाणी होतो. त्याच्यानंतर 10 जुलै रोजी इंदापुरी येथे मुक्काम असतो आणि त्या ठिकाणी दुसरं रिंगण पार पडतो. 12 जुलै रोजी सकाळी सराटी येथे निरा स्नान करून जगद्गुरु संत तुकाराम महाराज बघा निरेमध्ये स्नान करतात निऱ्याच्या पाण्यामध्ये. आणि नंतर पालखी पुढे अकलूजकडे रवाना होते आणि दुपारी तिसरं जे रिंगणाची जी त्या ठिकाणी फेरी पूर्ण होते. 13 जुलै रोजी माळीनगर येथे पहिलं स्थायी रिंगण होतं आणि त्याच्यानंतर बोरगाव येथे मुक्काम होतो. 14 जुलै रोजी सायंकाळी पिराची कुरोली या ठिकाणी नंतर पुढचा मुक्काम होतो. नंतर 15 जुलै रोजी सायंकाळी बाजीरावची विहीर या ठिकाणी स्थायी रिंगण होतो. नंतर 16 जुलै रोजी वाखरी या ठिकाणी सकाळी पालखी पंढरपूरकडे प्रस्थान होतं बघा. आणि सायंकाळी पादुका आरतीस्थळी शेवटचं आणि तिसरं उभं रिंगण होतं आणि त्यानंतर सायंकाळी पालखी श्री क्षेत्र पंढरपूर या ठिकाणी प्रवेश करते. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर बांधवांनो नगर प्रदक्षिणा करते पालखी मंदिराला. आणि पालखीबरोबर आलेले लाखो वारकरी पांडुरंगाच्या दर्शनासाठी आतुरतेने वाट पाहत असतात, त्यामुळे त्या ठिकाणी भगवंताच्या दर्शनाला त्या ठिकाणी जातात. आणि पालखी संत तुकाराम महाराज मंदिर आहे त्या ठिकाणी, नवीन जी इमारत झाली त्या ठिकाणी विसावते थांबते पालखी. संत तुकाराम महाराजांच्या पालखीबरोबर लाखो भाविक असतात, महाराष्ट्र अनेक राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले असतात. की संत तुकाराम महाराजांनी विश्वास तेवढा दिलेला असतो की भक्ती करावी कशी, देवापर्यंत पोचावं कसं, आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आज सुद्धा विश्वास ठेवून लाखो वारकरी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याबरोबर असतात. जन्म मरणाच्या फेऱ्यातून आपल्याला मुक्तता मिळते. संतांनी सांगून ठेवले हा पुरावा सगळा बघा.
हे त्रिकाल सत्य आहे. म्हणून बांधवांना वारीमध्ये नक्की सहभागी व्हा. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आहे, संत ज्ञानेश्वर माऊलींचा आहे, सोपान काकांचा आहे, जी सगळ्या ज्या पालख्या आहेत ज्या भागातून आपल्या भागातून जाते पालखी, त्या पालखीमध्ये आपण नक्की सहभागी व्हा. आणि एक 2 किलोमीटरचं अंतर तरी चाला. कुठलीही जात नाही, धर्म नाही, फक्त माऊली हा शब्द तोंडातून निघतो. आपल्या भागातून पालखी जात असेल, आपल्या गावातून जात असेल, शेजारून जात असेल, तर बांधवांना फुल ना फुलाची पाकळी नक्की मदत करा. पाण्याच्या बाटल्या द्या, फराळाचे पदार्थ द्या, आपल्याला जे काय देता येईल ते आपल्या उपतेप्रमाणे नक्की द्या. आणि पुण्य कमावण्याची ही संधीही चुकवू नका. ही माहिती जर आपल्याला आवडली असेल तर आमच्या चॅनलला आपण नक्की लाईक करा. चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा अशी नवनवीन माहितीसाठी. आणि आम्हाला कमेंट म्हणून जय जय रामकृष्ण हरी अशी एक कमेंट नक्की द्या. ज्या गावातून व्हिडिओ पाहताय त्या गावाचं नाव शेअर करा. आपण वारीमध्ये सहभागी होत असाल तर आपलं नाव नक्की शेअर करा. जय हिंद, जय भारत.